कारण दर वेळेला आपण समोर असता, मग तो आर्मीचा वर्धापन दिन असेल, शिवसेनेचा असेल, दसरा मेळावा असेल, आणि आपली पारंपरिक सुरुवात हीच आहे, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि माता, आज मी तुम्हाला दिसतोय पण तुम्ही मला दिसत नाही. अनेकदा असंच असतं, समोर जे दिसत असतात ते सोबत नसतात आणि सोबत जे असतात ते दिसत नसतात. 60 वर्ष पूर्ण झाली आता, सुभाष देसाई साहेबांनी सांगितलं, संयुक्त महाराष्ट्राला झाली, मार्मिकला झाली, योगायोग आहे मी त्याच वर्षी जन्माला आलो आणि या वर्षी मलाही 60 वर्ष झाली. ही 60 वर्ष आपल्या समोर आहेत म्हणण्यापेक्षा आजही त्या पिढीतले अनेक जण जरी आपल्या दुर्दैवाने नसले तरी काही जण आपले सोबत आहेत, आणि त्यांच्या सगळ्यांच्या समर्थ साथीने, सोबतीने आणि आशीर्वादाने ही 60 वर्षाची वाटचाल आम्ही तिघांनी पूर्ण केली. मार्मिकचा जन्म का झाला, कशासाठी झाला, एक थोडक्यामध्ये त्याचा मागोवा, त्याचा आढावा हा आपल्यासमोर मांडला गेला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मी म्हणेन पूर्ण नव्हती झाली किंबहुना आजही झालेली नाही. जो आता नंदेशनी पोवाडा अण्णाभाऊंचा तो गायला, माझी मैना गावाकडे राहिली, तो बेळगाव कारवार आजही, अजूनही तो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आपल्यात आलेला नाही. आणि ती जी तळमळ एक मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे, ती त्यातून अत्यंत समर्थपणाने अण्णाभाऊंनी मांडलेली. प्रथमतः आज मी ह्या पहिल्या वहिल्या, कदाचित जगाचं मला माहिती नाहीये, पण देशातलं मार्मिक पहिलं व्यंगचित्र छापलं एक असेल की ज्याने आपला हीरक महोत्सव हा ऑनलाईन पद्धतीने साजरा केला आणि करतोय. मी या निमित्ताने जे सर्व कलाकार, त्याच्यानंतर टेक्निशियन, त्याच्यानंतर ज्यांनी स्क्रिप्ट लिहिली, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतोय. आपण सगळेजण सोबत आहात म्हणून असे नवीन नवीन उपक्रम आपण करत राहतो आहोत, करतो आहोत आणि ह्या पुढे सुद्धा करणार आहोत. सध्या ऑनलाईनचाच युग आहे, प्रिंट मीडिया आहे, नक्कीच आहे. आज सुद्धा सामना सुरू आहे, सामना सगळ्यांचीच सुरू आहे, आपलं वृत्तपत्र पण सुरू आहे आणि अन्यायाविरुद्ध सुद्धा सुरू आहे. या निमित्ताने मला एक गोष्ट जी प्रामुख्याने जाणवते ती हीच आहे की जसं आज आपण आपापल्या घरोघरात बसून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहात, मी सुद्धा माझ्या घरात बसूनच या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधतोय. प्रिंट मीडियाचा उल्लेख करताना मार्मिक सुद्धा लवकरात लवकर डिजिटल रूपात ऑनलाईन आपल्या भेटीला येणार आहे हे आज मी जाहीर करतोय. मार्मिक म्हटल्यानंतर नवीन नवीन कल्पना आल्याच. ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा उल्लेख झाला, ती चळवळ नुकतीच मुंबई महाराष्ट्राने मिळवली होती, मिळाली नाही मिळवली, ज्या 106 107 हुतात्म्यांचा उल्लेख केला जातो, हा काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे किंबहुना तोही एक संदर्भ शिवसेना प्रमुखाने मागे दिलेला आहे. एक परदेशी पत्रकार होत्या, महिला पत्रकार, त्या ह्या सगळ्या आपल्या लढाईच्या अत्यंत जो लढा ज्याला म्हणतो अत्युत्तम शिखरावरती होता. मी पीकवर म्हणणार होतो पण मला करेक्ट केलं असतं तुम्ही, म्हणजे योग्य केलं, बरोबर केलं असत, शिखरावर होता. त्यावेळी त्या महिला पत्रकार मुंबईत होत्या आणि त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की त्यांच्या समोर किमान 2 250 मृतदेह हे पडलेले होते. माणसांनी भोगला सोसला आणि तरी अत्याचार करणाऱ्यांच्या नाकावर टिचून छाताडावरती भगवा झेंडा लावला, ही आपल्या मराठी माणसाची ख्याती आहे, मराठी माणसाची एक नाही म्हटलं तरी ओळख आहे. एक तर आपण मराठी माणसं कोणावरती अन्याय करणार नाही, पण जो अन्याय आपल्यावर करेल तो अन्याय करणारा आम्ही शिल्लक ठेवणार, ही आपली वृत्ती आणि अशीच असली पाहिजे. लढायचं हे अन्यायाविरुद्ध वार करण्यासाठी, न्याय हक्कासाठी लढायचं, रक्षणासाठी माता भगिनींच्या, गोरगरिबांच्या, दीन दुखियांच्या रक्षणासाठी लढायचं. आणि तीच शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आल्यानंतर तोही काळ जरा आठवून बघा. आज सगळे ठीक आहे, मी मुख्यमंत्री आहे, राज्याचा मुख्यमंत्री आहे, सत्ता आपल्या ताब्यामध्ये आहे, पण तो काळ जो होता त्यावेळेला काही हाताशी नव्हतं, मोबाईल कसले, फोन नाही, काही नाही काही नाही, आणि मोगल म्हणजे किती मातब्बर होते. अशा वेळेला एक 16 17 वर्षाचं पोर
हे उभं काय राहतं आणि पहिला तोरणा काय जिंकत, तेव्हा कोणी असा विचार केला असता की एवढे प्रबळ आहेत कसं जिंकायचं, लढायचं कसं, जिंकायचं सोडा, तर स्वराज्य स्थापनच झालं नसतं. आणि म्हणून जिंकणार की हरणार हा विचार न करता अन्याय आहे तो मोडून काढणारच, अन्याय माझ्या मातीत त्याला आम्ही वाढू देणार नाही, जो कोणी अन्याय करणार असेल त्याला तिथल्या तिथे खेचणारच, या एका जिद्दीने ज्या जर का आपले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे उभे राहिले नसते तर आपली अवस्था काय असती आपल्याला कल्पना. जास्त मला अन्यायविरुद्ध किंबहुना या भाषेत बोलण्याची आवश्यकता नाही, पण शेवटी सामर्थ्य 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 कशात असतं, सामर्थ्य शब्दात असतं, सामर्थ्य तलवारीत असतं, सामर्थ्य बंदुका तोफा तोफगोळे याच्यात सगळ्यात असतं. पण शिवसेना प्रमुखांनी जे सामर्थ्य दाखवलं ते कुंचल्याच्या फटकऱ्यांचं सामर्थ्य दाखवलं. ब्रश ब्रश हा कलाकाराचं माध्यम, एखाद्या आपल्या भावना किंवा आपले विचार, विचार म्हणण्यापेक्षा आपण जे काय चित्र डोळ्यासमोर आणतो ते कागदावर उतरण्याची ताकद किंबहुना कागदावर उतरण्याचं माध्यम हे तो कुंचला करत असतो. आणि सुरुवातीला मार्मिक याची स्थापना जी केली गेली, मार्मिक सुरू केलं, त्याच्या मागची भावना ही होती की मराठी माणसाने लढा दिलेला आहे, मुंबई मिळवलेली आहे, आता कुठेतरी थोडेस एक स्थिरता येते मराठी माणसाच्या आयुष्यात, स्थिरता येते, त्याला नाही म्हटलं तरी रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडीशी विरंगुळ्याची एक गरज आहे. नाहीतर आज आपण बघतो ना की टीव्ही लावलं की अरे बापरे कोरोनाचा थैमान, कोरोनाचे थैमान, इकडे दरोडा पडला, तिकडे हे झालं, तिकडे ते झालं, अशा ह्या सगळ्या बातम्या, त्याच्यात कुठेतरी एक विरंगुळा पाहिजे. म्हणून मार्मिकचं एक प्रकाशन झालं की दर एक रविवार, त्याच म्हणून तर रविवारची जत्रा एक मधल्या पानावरती व्यंगचित्राची दोन तीन पानं असायची आणि त्यातून सुरुवात झाली. करता 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 लक्षात यायला लागलं की मराठी माणसांनी मुंबई मिळवली पण मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईमध्येच परप्रांतीय आपल्या छाताडावरती बसतायत आणि हायदोस घालतायत, मग अशा वेळेला कोणी गप्प बसणं शक्यच नव्हतं. आणि खास करून जे आमचं घराणं आहे, माझे आजोबा तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रणी होते, पहिल्या पाचामध्ये होते, आणि त्यांचं घराणं मराठी माणसावरती अन्याय होत असताना गप्प कसं असेल. मग त्याच मार्मिक मधून मराठी माणसाच्या अन्यायाला वाचा फोडायला सुरुवात झाली आणि जो कुंचला जो मराठी माणसाच्या मनोरंजनासाठी वापरला जात होता, जाणार होता, तोच मराठी माणसाचं एक शस्त्र बनला, एक अस्त्र बनलं आणि जो अन्याय करत होता त्याच्यावरती तलवारीचे नाही तर कुंचल्याचे फटकारे हे शिवसेना प्रमुख करायला लागले. सोबत माझे काका होतेच, त्याच्यानंतर मागाशी आपण एक चित्र पाहिलं दपा खांबेटे तेही होते. 1960 म्हटल्यानंतर माझा जन्म त्याच सालचा म्हटल्यानंतर मी सुद्धा बघत होतो हळूहळू हळूहळू त्या मार्मिक सोबत मी मोठा होत होतो, सगळी चित्र त्याच्यानंतर घरी येणारी जाणारी सगळी वर्दळ पाहत होतो. एक कुंचला काय करू शकतो, आपण असहाय्यपणाने जर का बघत राहिलो की काय करणार, सोबत कोण येणार नाही, जे हातात असेल ते माझं शस्त्र आणि त्या शस्त्रानिशी मी माझ्या शत्रूला नामोरम करणारच, या एका जिद्दीने शिवसेना प्रमुख उभे राहिले. मार्मिक पण या अन्यायाला वाचा फुटायला लागली आणि हा हा म्हणता वातावरण ढवळून निघालं. घरामध्ये आजोबा तेव्हा होतेच, जनतेची वर्दळ लोकांची वर्दळ ही होत होतीच आणि एके दिवशी आता त्या सगळ्या गोष्टीला काय मी तेव्हा असलो तरी काय असं नाही की माझ्या समोर सगळ्या गोष्टी घडल्यात, मी त्याला साक्षीदार होतो असं नाही. काही काही गोष्टी साहजिकच आहे, माझ्या वडिलांनी सांगितलेल्या आहेत, काही माझ्या मांनी सांगितलेल्या आहेत. एक दिवस मग असं उजाडला की माझ्या आजोबांनी शिवसेना प्रमुख, तेव्हा शिवसेना प्रमुख नव्हते मार्मिककर होते, त्यांनी विचारलं काय रे सगळी गर्दी सगळी घरी येते याचं पुढे काय करणारच की नाही, काय पक्ष वगैरे संघटना वगैरे काय स्थापणार आहेस की नाही. तर बाळासाहेब म्हणाले हो आहे विचार आहे आणि आजोबांनी विचारलं नाव काय देणार, हे सगळंच अनपेक्षित होत, म्हणजे पक्ष काढणार का, याचं संघटन करणार का, याला हो नाही उत्तर देण्याचं देत आहेत न देत आहेत एवढं पुढचा प्रश्न आला की नाव काय देणार आणि त्याला उत्तर देण्याच्या आत आजोबांनी नाव दिलं शिवसेना. शिवसेना हे आजोबाने दिलेलं नाव आहे आणि त्या शिवसेनेचा मुख्यमंत्री या एका वेगळ्या नात्याने मी आज आपल्या समोर आलेलो. म्हणजे शिवसेना काय, सामना काय, याचा नाही म्हटलं तरी नाही म्हणायचं कशाला. होच हा जन्मदाता मार्मिक आहे, मार्मिकने जी थोडीशी थंडवलेली मराठी मन होती आणि मनगट होती त्याच्यात एक आत्मविश्वास जागवला, पेटवला, अहंकार नाही पण एक
आत्मविश्वास त्याच्यामध्ये जागवला आणि मराठी माणसावरती अन्याय करणारी जी काही इतर इकडची तिकडची लोक होती त्यांना खणखणीतपणाने सांगितलं की याद राखा, जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावरती अन्याय कराल तर गाठ शिवसेनेशी आहे, शिवसैनिकाशी आहे. आणि त्यातून हा सगळा धगधगता 60 वर्षाचा कालखंड आपल्या समोर हा आपल्या साक्षीने हा असा सरून गेलेला आहे. आज हा म्हणता 60 वर्ष झाली, पुढे वाटचाल चालूच आहे. अन्याय तशी कोणाची करण्याची हिंमत नाही, पण आज सुद्धा जर कोणी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावरती भूमिपुत्रावरती अन्याय करण्याचा प्रयत्न जरी केला तरी देखील गाठ शिवसेनेची आहे, गाठ मार्मिकची आहे, गाठ सामनेची आहे. आज मला एका गोष्टीचं समाधान वाटते की ज्या एका मूलभूत मुद्द्यावरती शिवसेनेची स्थापना झाली ते भूमिपुत्रांना न्याय हक्क मिळालाच पाहिजे, भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळालंच पाहिजे, तो एक कायदा या आपल्या सरकारने केला. मराठी भाषेची सक्ती, आता सक्ती हा नाईलाज आहे. मराठी भाषेची सक्ती म्हणण्यापेक्षा प्रत्येक भाषावर प्रांत रचना झाल्यानंतर प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला तसा मराठी भाषेला मिळाला. आणि साहजिकच आहे, प्रत्येक प्रांताची जशी एक मातृभाषा आहे तशी माझी माझ्या म्हणजे आपल्या प्रांताची मातृभाषा ही मराठी आहे आणि ती मराठी भाषा ही अनिवार्य आहे. या अशा काही चांगल्या गोष्टी आपण करू शकलो आहोत. बाकी अनेक गोष्टी ज्या आहेत ती आपल्या आशीर्वादाने हे सरकार आल्यानंतर आपण आतापर्यंत केलेल्या आहेत. काही गोष्टींना जरूर थोडासा एक वेग मंदावलेला आहे, याचं कारण सर्वांनाच माहिती आहे की कोरोना आहे. कोरोना काय करायचं, काय करायला गेलं की हे कोरोना ते कोरोना काहीच कोरोना. तर ह्या अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आज आपण सगळे साथीला आहात, सोबतीला आहात. मार्मिकचं हे कार्य, सामन्याचं हे कार्य, शिवसेनेचं हे कार्य हे आपल्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने आणि आशीर्वादाने. कारण आपण जर का नसाल तर मग ह्या लढायला तरी काय अर्थ आहे, आणि सोबत जर का सैनिकच नसतील तर सेनापतीला काय अर्थ आहे. त्याच्यामुळे आपलं हे जे काय एक आपला हा जो काही लढा आहे तो अन्याय विरुद्ध जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा अवश्य चालू राहणारच आहे. पण मार्मिक सुद्धा ते ऑनलाईन पद्धतीने आणि डिजिटल माध्यमातून हा आपल्या समोर येत राहणार आहे. थोडीशी एक पंचायत अशी होते की जसा काळ झपाट्याने बदलतोय, झपाट्याने पुढे जातोय, तशा काही काही गोष्टी याच्या उणीवा फासल लागतात. त्यावेळेला जे काही आपले सगळे व्यंगचित्रकार होते, साहजिकच आहे शिवसेना प्रमुख स्वतः त्यांच्याच कुंचल्यातली ही किमय आहे. कदाचित जगातलं हे एकमेव उदाहरण असं असेल की एका व्यंगचित्रकाराने हा इतिहास घडवला. इतिहास तलवारीने घडतात, इतिहास बंदुकीने घडतात, पण कुंचल्याच्या सामर्थ्याने इतिहास घडवणारं हे एकमेव उदाहरण असेल. आणि ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रात असेल, मराठी मातीतलं असेल, मराठी माणसाने घडवलेलं हे एक स्वप्नव्रत वाटणारं दृश्य आहे. त्याच्यामुळे ते स्वतः व्यंगचित्रकार होते, सोबत माझे काका श्रीकांतजी हे व्यंगचित्रकार होते, विकास सबनीस त्या काळात काही काळ त्यांनी व्यंगचित्र काढलेले आहेत, असे अनेक व्यंगचित्रकार. तेव्हा तो एक संपन्न असा काळ होता, व्यंगचित्रकारांचा सुद्धा एक संपन्न असलेला काळ होता व्यंगचित्रकारांनी. आता थोडे 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 व्यंगचित्रकार सुद्धा कमी होत चाललेले, आणि नुसते व्यंगचित्रकार नाहीत तर राजकीय हास्य करणारे व्यंगचित्रकार, म्हणजे जसे आर के लक्ष्मण होते तोड नाही, त्यांच्या कुंचलन सुद्धा तोड नव्हती, तसं एक समर्पक यथोचित नुसतं व्यंगचित्र काढणारे नाहीत तर राजकीय भाष्य आणि त्या व्यंगचित्रातून काहीतरी सांगणार. म्हणजे असं म्हटलं जातं की कदाचित 10 पेक्षा जास्त अग्रलेख जे सांगू शकत नाही ते एखादं व्यंगचित्र सांगून जातं. व्यंगचित्र हे बरोबर जसं शिवसेना प्रमुख म्हणायचं, आता याचं मराठी भाषांतर हे तुम्ही करा, रीडिंग इन बिटवीन लाईन, म्हणजे जे आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही पण त्याच्यामध्ये जो काय मतितार्थ असतो तो मतितार्थ दाखवणारं ते व्यंगचित्र असतं. आणि असे हे व्यंगचित्रकार आज सुद्धा आपल्याला हवेत. त्यांच्या सगळ्यांच्या सोबतीने हे जे काय आपलं व्रत आहे, मी व्रत म्हणतो त्याला, हे व्रत हे अविरत प्राणाने असंच आपण चालू ठेवू. हीच माझी एक आपल्याला मी काय म्हणेन, हाच मी तुम्हाला एक विश्वास देतो. आणि हे जे काय कार्य आहे हे असंच चालू ठेवण्यासाठी आपल्या सगळ्यांचे असेच आशीर्वाद साथ सोबत मी असू द्या. पुन्हा एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उद्धवजी, आपण मांडलेले विचार आणि केलेलं मार्गदर्शन हे आमच्यासाठी नेहमीच मोलाचं आहे आणि ते इथून